मुलांनो मागील धड्यामध्ये संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्याची एकदम सोपी पद्धत शिकलो ह्या धड्यामध्ये याची अजून काही मनोरंजक उदाहरणं बघूयात गावामध्ये सगळे व्यापारी आपल्या वस्तू विकायला नेहमी शहरात जात असत शहरात जाण्याच्या रस्त्यावर खूप कडक ऊन असे आणि पूर्ण रस्त्यावर फक्त एकच झाड होतं सगळे व्यापारी त्या झाडाच्या सावलीत आराम करत आणि मग शहराच्या दिशेला जात एक दिवस अप्पू त्याच्या दुकानातून अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास मिठाईचे डबे घेऊन शहरात जात होता सगळ्या व्यापाऱ्यांप्रमाणे तोही आराम करण्यासाठी झाडाच्या सावलीत झोपला जेव्हा आप्पूचा डोळा उघडला तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्याजवळ आता फक्त एकतीस मिठाईचे डबे होते जेव्हा त्यांनी वर पाहिलं तेव्हा त्या झाडावर खूप माकडं मिठाईच्या डब्यांमधून मिठाई, मिठाई खाताना दिसले अप्पूजवळ आधी दोनशे पन्नास मिठाईचे डबे होते आणि आता एकतीस मिठाईचे डबे आहेत तुम्ही सांगू शकता की माकडांनी मिठाईचे किती डबे घेतले होते माकडांनी घेतलेल्या पेट्यांची संख्या मोजताना काय करावं लागेल आपल्याला आपुनी आणलेल्या डब्यांच्या दोनशे पन्नास संख्येमधून उरलेले एकतीस डबे वजा करायला हवेत दोनशे पन्नास आणि ला आपण शंभर शतक दहा दशक आणि एक एकक स्थानांचा वापर करून अशा प्रकारे लिहूयात हे बरोबर आहे आपल्याजवळ शून्य एकक आहे आपण शून्य एककातून एक एकक वजा करू शकतो का नाही तर मग आपण काय करायचं अगदी बरोबर याचं उत्तर शोधायला आपण मागील धाड्यातील हातच्याचा वापर करूया आपण पाच दशकामधून एक दशक उधार घेऊ आता आपल्याकडे दहा एकक झाले आणि चार दशक झाले दहा एककामधून एक एकक वजा केला तर किती उरले नऊ एकक चार दशकातून तीन दशक वजा केले तर किती उरले एक दशक आणि शेवटी दोन शतकातून शून्य शतक वजा केले तर किती उरले दोन शतक माकडांनी अप्पूच्या दोनशे एकोणीस मिठाईचे डबे घेतले बबन खूप हुशार होता त्याने गावकऱ्यांकडून माकडांच्या खोड्या ऐकल्या होत्या आणि एक युक्ती पण सुचली होती दुसऱ्या दिवशी बबन काही टोप्या घेऊन शहराकडे निघाला होता तो जाणून बुजून त्या झाडाखाली झोपला तो जेव्हा उठला त्यांनी पाहिलं की त्याच्या एकशे पंधरा टोप्या माकडांनी घातल्या आहेत आणि त्याच्याकडे दोनशे आठ टोप्या उरल्या आहेत तुम्ही सांगू शकता की बबनकडे एकूण किती टोप्या होत्या मुलांनो तुम्ही अगदी बरोबर सोडवलंय इथे आपण बेर्जेचा वापर केला बबनकडे एकूण तीनशे तेवीस टोप्या होत्या बब्बननी त्याची युक्ती वापरली त्याला माहिती होत की तो जे काही करेल माकडे पण त्याचे अनुकरण करतील म्हणून त्याने त्याची घातलेली टोपी काढून जमिनीवर फेकली जसा विचार बब्बननी केला होता अगदी तसंच झालं बबनला आपली टोपी जमिनीवर फेकताना पाहून माकडांनी पण आपली टोपी जमिनीवर फेकली बब्बननी लगेच सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि शहराच्या दिशेने चालू लागला अशा प्रकारे बबननी माकडांना चांगला धडा शिकवला आणि माकडांनी पण त्याला परत कधी त्रास नाही दिला मुलांनो ह्या धड्यामध्ये आपण संख्यांची बेरीज आणि वजाबाकीची काही अजून मनोरंजक उदाहरणं पाहिली पुढील धड्यात आपण याविषयी अजून मजेशीर गोष्टी पाहूयात